राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी येत्या काळात तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यावर भर दिला जाईल असं प्रतिपादन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने आयोजित उच्च कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मलिक बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शरद पवार, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक राजेंद्र जगदाळे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महासंचालक प्रशांत गिरबाने आदी मान्यवर उपस्थित होते. मलिक म्हणाले, सध्याच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य विकासाला पर्याय नसून तरुणांनी हे प्रशिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. कालबाह्य अभ्यासक्रम बदलून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश असणारे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अशा पद्धतीचे कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी सर्वप्रथम पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार शरद पवार म्हणाले, बदलत्या काळानुसार आणि विविध क्षेत्रांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणाच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. हा बदल घडवण्यासाठी कौशल्य विकास विभाग सक्षम होणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं जिल्हा व तालुका स्तरावर विविध अभ्यासक्रमांची प्रशिक्षण केंद्र व्हायला हवीत. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्राचे प्राथमिक ज्ञान संपादन करून त्या क्षेत्राचा दर्जा टिकवायला हवा असंही ते म्हणाले. या बैठकीत विविध नामवंत उद्योजकांशी व कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तींचे विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळे तरुणांना विविध कौशल्यांवर आधारित शिक्षण व तत्सम सुविधा देऊन नवीन पिढी तयार करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. आमच्या विभागाचे सचिव, डायरेक्टर आणि आजच्या बैठकीला उपस्थित विविध क्षेत्राचे तज्ज्ञ व मान्यवर, 3 दिवसापूर्वी साहेबांनी या विभागाची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे. आणि या आधी हा जो विभाग आहे हे तंत्र शिक्षणच्या अंतर्गत होता आणि 5 वर्ष दिलीपरावजींनी तो विभाग सांभाळला. पण काही कालावधीसाठी ह्या विभाग माझ्याकडे 4-5 महिन्यासाठी गेला होता. काल आढावा घेतल्यानंतर, आपल्या सर्वांच्या ऐकल्यानंतर हे विषय समोर आलेले आहे की आई वडील कुठेतरी हे स्किल डेव्हलपमेंटसाठी मुलांना पाठवत नाही. त्यांची एक मानसिकता तयार केली पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही ही परिस्थिती सत्य आहे. त्यासाठी आज आपण ही काही सूचना दिलेली आहे. आमच्याकडे जे कोर्सेस आहे आम्ही कालच डिस्कस केले, आधी पण डिस्कस केलं होतं की आउटडेटेड कोर्सेस आम्ही कुठेतरी लोकांना शिकवतो पण त्याला डिमांड नाही, तो शिकून कुठेतरी घरी राहतो. म्हणजे आता डिमांड बेस काहीतरी कोर्सेस तयार केले पाहिजे हे आमची कुठेतरी एक तयारी आम्ही विभागाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. आज जे सर्वांना इथे काही प्रेझेंटेशन दिलं, विशेष कर बोरलकर साहेबांनी, हे एन्व्हायरमेंट क्षेत्रामध्ये पण बरेचसे स्कोप आहे. पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये पण स्कोप्स आहे. आता या बैठकीनंतर मी साहेबांना आग्रह करतो की एक मोरल कमिटी आपण बैठक जो या क्षेत्रामध्ये म्हणजे आमच्या विभाग आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन हे करून कुठेतरी या कामाला चालना देऊ, स्किल वर्कर तयार करू. आणि स्किल वर्कर नुसतं तयार करणं हे आपलं टार्गेट नसेल, पण त्याला कुठेतरी प्लेसमेंट मिळायला पाहिजे. बेरोजगारी दूर करण्यासाठी कसा तो याचा वापर करून हे निश्चितरूपाने कार्यक्रम पुढे आपण तयार करणे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मला जाणीव जगदाळेंच्या बरोबर या कामाच्या मध्ये आमच्या काही बैठका झाल्या. या क्षेत्रात काम करणारे काही यशस्वी लोक आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी त्यांनी दिली आणि असं दिसत की इथं इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंटचा विभाग यांचं
हे अधिक कसं दौरे पर्यटनाच्या दृष्टीने काय काळजी घेता येईल याचा विचार करायची वेळ आली. अनेक क्षेत्रामध्ये चांगली लोकप्रियतेची तक्रार ठिकाणी ऐकायला मिळते. साधी गोष्ट आहे की आपण शिवाजीचा ड्रायव्हर असतात ते लोक सांगतात उत्तम ड्रायव्हर मिळत नाही, ड्रायव्हिंग शिकण्याचा संपूर्ण मला नोकरी मिळत. एक उदाहरण म्हणून सांगितलं असं अनेक क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्यामध्ये क्वालिटीची इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल याचा नक्की विचार करण्याच्या उद्देशी वेळ आली.